नमस्कार, 27 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकवायच्या ठळक घडामोडी. यावल शहरामध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांनी बोलवलेल्या जनता दरबारामध्ये तालुक्यासह शहरातून अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये तत्कालीन 4 प्रकल्प अधिकाऱ्यांसह 6 जणांविरुद्ध 20,42,000 अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर तत्कालीन एका प्रकल्प अधिकाऱ्यावर 5,21,000 अपहाराचा स्वतंत्र एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात मांडुळाची तस्करी करिता आलेल्या एका महिलेसह 2 पुरुष असे 3 जणांना वन विभागाने ताब्यात घेतलं आहे. साकडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या गावातून लेझिम पथकाने नागरिकांचं लक्ष वेधलं. किनगाव येथे श्रीमद महाशिव पुराण संकीर्तन सप्ताह व पारायण सोहळ्यात सजीव देखावे लक्षवेधी ठरत आहे. बामनोद येथे 15 शिक्षकांचा गौरव एका कार्यक्रमात करण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या जनजागृतीसाठी नाटिका सादर करून नागरिकांचं लक्ष वेधले. तालुक्यातील विरावली येथे जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. तर बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला असून जिल्हा संयोजन समितीने यावल बंदची हाक दिली आहे. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अतुल हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आमदार श्रीदादा चौधरी यांनी बोलावलेल्या जनता दरबारामध्ये तालुक्यासह शहरातील शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये रेशन धान्य घरकुल त्याचप्रमाणे वाढून आलेले वीज बिल PM किसान योजनेचं न मिळालेलं मानधन सह विविध प्रकारच्या समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या. सोमवारी या कार्यक्रमाचं आयोजन सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयात करण्यात आलं होतं. यावेळी आमदार श्रीदादा चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनोने, पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, नगरपालिकेचे गटनेता सय्यद इनुस, नगरसेवक शेख असलम, जाकीर शेख, गुलाम रसूल दस्तगीर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, नगरसेवक समीर मोमीन, मनोहर सोनवणे, राजू पाटील, माजी सभापती लीलाधर चौधरी, अनिल जंजाळे, सांगवीचे सरपंच विकास पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, पंचायत समितीचे सदस्य सरफराज तळवी, पुंडलिक बारी, कदीर खान, गफ्फार शाह सह मान्यवरांची उपस्थिती होती. तर या ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या समस्या निपटाऱ्याकरिता अधिकारी वर्गामध्ये प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुवर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सहायक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत भराटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तळवी, फैजपूरचे पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौहान, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता दिलीप मराठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता AJ तळवी, गटशिक्षण अधिकारी एजाज शेख, कृषी विभागाचे DP कोते, वनक्षेत्रपाल विशाल कुटे, तुळशीराम पदमोर, MP भारांबेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. तर 11 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालला. या ठिकाणी आलेल्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना आमदार श्रीदादा चौधरी यांनी यावेळी संबंधित अधिकारी व विभागाच्या प्रमुखांना दिल्या आहेत. तर या तक्रारीमध्ये यावल शहरातील प्रामुख्याने असलेली तक्रार भारिप बहुजन महासंघाचे विलास पारदे यांनी मानली. त्यात त्यांनी सांगितलं की मागासवर्गीय बांधवांचा स्मशानभूमीचा प्रश्न शहरातील रेंगाळला आहे, तो तात्काळ सोडवण्यात यावा अशी त्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडला. त्याचप्रमाणे या ठिकाणी विस्तारित भागामध्ये असलेल्या जलकुंभाद्वारे पाण्याचं वितरण केलं जावं अशा समस्या नागरिकांनी मांडल्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोहम्मद शफी यांनी देखील इस्लामपुरा व खळकाई नदी ते आझाद नगर या दरम्यान पूल बांधला जावा अशी मागणी या ठिकाणी त्यांनी केली. बघूया या जनता दरबारातील काही क्षण. संपत बोलो एक मिनिट पाठीमागच्या लोकांना काहीतरी म्हणा, थोडं थांबून घ्या ना, यांचा पहिल्यांदा प्रश्न सोडूया. Let me
हे सरकारचे का तुमचे खाजगी माल आहे का? तुमचे शिकतो मध्ये भाग माल बाहेर चालला असतो, यामध्ये लोक बोबल भुंगा मारताय, तुम्ही त्याच्यावर बघायला तयार नाही. हे बारकाई दोन आम्ही तुम्ही काढलं ना तर तुम्हालाही बारीक पडणार आहे. ताबडतोब करा लागा आणि झालं पाहिजे. बघा दादा, आता काय सांगायचं दादा? तुम्हाला माहिती आणि चौकशी झाली तर जास्त पाहतो दादा. यांनी आतापर्यंत जे दिलेले तक्रारी दिले तर नाकाचे तारीख ठेवली होती. आणखी विशेष म्हणजे पंचायत समितीमध्ये माझे चौकशीला अर्ज आलेले आहे, पण 4 जानेवारी 2017 आधी नियम आहे की 1 महिन्यात चौकशी करण्याचा आदेश आहे. पण गरम पत्र देऊन सुद्धा मी चुकलेलो आहे, पण आजपर्यंत कोणतीच चौकशी होत नाही, केली जात नाही. आणि खोटी चौकशी करणाऱ्या विरुद्ध पहिल्यांदा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. पुरावे मी तुमच्याकडे सादर करण्यास केव्हाही तयार आहे, केव्हाही तयार आहे, केव्हाही तयार राहील. आणखी विशेष म्हणजे मौजी चित्रा तालुका यावल येथे ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा होती तर ग्रामसभा होईल कुठून हे फक्त कागदावर दाखवता. सभा झाली, सया झाल्या. सभा झाली, सया झाल्या. वरिष्ठ अधिकारी म्हणतात भाऊ झाली झाली. आता ते काय म्हणता पत्रिकी माग फक्त दुवा देगी एक नदी खाते तपास आहे आणि आले वाली. बरं काही मी तुमचा जास्त वेळ घेतली. आता माझ्या आजची तात्काळ चौकशी करून खोट्या चौकशी करणाऱ्या विरुद्ध पहिले फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. ह्या 35 प्रती मी सोबत जास्त काही दिलेल्या नाही आहे. माझ्याजवळ युरियाची थैली भरलेली आहे, तात्काळची युरिया थैली भरलेली. यावत तालुक्यात
फक्त पंचायत समिती होणार बाबानगर साहब हमारा मसला आजाद नगर और बाबानगर के बीच में जो खड़काई नदी है उसके पुल का है। 2009 की निवडणूक जीतने के बाद आप जब उधर दौरे के लिए आए तो आपको हमने पुल दिखाई दी। आपने वादा किया था कि मैं अपने कार्यकाल के अंदर ये पुल का काम करके दूंगा, मगर पूरे 5 साल का कार्यकाल खत्म हो गया, वहाँ काम कुछ हुआ नहीं। जब 2014 की निवडणूक लगी तो आपने फिर उस पुल पर आकर प्रचार फेरी के अंदर वादा किया कि मैं ये पुल अब करके दूंगा, मगर इत्तेफाक से आपको निवडणूक जीत नहीं पाया, आपको पब्लिक का साथ कम मिला। फिर उसके बाद 2019 के चुनाव के पीरियड में आप दोबारा तीसरी मरतबा वहां पर आए और आपने तीसरी बार वादा करके दिए और उम्मीद है क्या इस बार आप जल्दी से जल्दी वो पुल का काम करके दे, इसलिए हम आपसे विनती कर। येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील तत्कालीन 4 प्रकल्प अधिकाऱ्यांसह 6 जणांविरुद्ध 20,42,000 अपहार केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा अपहार 2004 ते 2009 दरम्यान झालेला आहे। अपहाराबाबत गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2004 ते 2009 पावेतो यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी ST भालेराव, TB पाडवी, NM निकुंबे, GN वळवी तसेच सेक्रेटरी अन्नदाता कृषी संशोधन जळगाव व अध्यक्ष विलेज केमिकल सोसायटी जळगाव यांच्या संस्था अध्यक्षासोबत संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल 20,42,000 अपहार केला म्हणून गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, संजय तायडे करीत आहे। तर प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी दिलेल्या एक स्वतंत्र फिर्यादीनुसार 2004 ते 2009 दरम्यान तत्कालीन प्रकल्प अधिकारी ST भालेराव यांनी शासन निर्णयाला झुगारून कार्यप्रणालीचा भंग करून शासन निर्णयाप्रमाणे लाभार्थ्यांना PVC पाईप वाटप न करता बेकायदेशीररित्या वाटप केलं म्हणून त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी 5,21,991 रुपयाचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार संजय तायडे करीत आहे। यावल शहरामध्ये मांडूळ तस्करीकरिता आलेल्या एका महिलेसह 2 पुरुष अशा 3 वन विभागाने ताब्यात घेतले आहे। रविवारी वन विभागाला शहरात मांडूळ तस्करी संदर्भातील माहिती मिळाली होती, त्यानुसार कारवाई करीत सोमवारी त्या 3 यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 वन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर तब्बल 3.25 किलो वजनाचा मांडूळ प्रजातीचा सर्प घेऊन काही संशयित फरार झाले आहेत। यावल विभागाचे वनक्षेत्रपाल VT पद्मोर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरामध्ये मांडूळची तस्करी केली जाणार आहे, त्यानुसार त्यांनी सापळा रचून मांडूळ तस्करांना पकडण्यासाठी एका ठिकाणी तळ ठोकलं, मात्र मांडूळ तस्करांना त्याची कानगुण लागल्यामुळे त्यांनी मांडूळासह काही संशयितांनी शेताच्या दिशेने पळ काढला। तर यावेळी विक्री करणारे मंजू उर्फ मुजमुल्लोद्दीन, नजीमोद्दीन पटेल राहणार इस्लामपूर जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा, आमीन गुलाब पिंजारी राहणार मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, व रंजना उर्फ जयश्री महेंद्र बिराळे राहणार रावेर या 3 वन विभागाने ताब्यात घेतले आहे व गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी देखील वन विभागाने ताब्यात घेतले आहे। यांना यावल येथील प्रथम वर्ग न्यायाधीश DG जगताप यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता सखोल चौकशीकरिता त्यांना 6 वन कोठडी सुनावण्यात आली आहे। या कारवाईकरिता VT पदमोर, वनक्षेत्रपाल विशाल कुटे, RC सोनवणे, PR पाटील, RM तडवी, SR पाटील, NV देवरे, प्रतिभा सोनवणे, IH तडवी, अश्विनी धात्रक, सारिका कदम, RB पवार, RS काटे, HM केंद्रे, DL सांगवीकर, GB नागरगोजे, KP शेळगे, योगराज तेली, भरत बावीसकर, सचिन तडवी, शिवाजी इंगळे, अर्जुन चौधरी आदींनी या कारवाईकरिता परिश्रम घेतले। साक्री येथील जिल्हा परिषद मुलामुलींच्या शाळेमध्ये 26 दिनी मोठ्या उत्साहात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बोरशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सरपंच सुषमा पाटील या प्रमुख उपस्थित होत्या। ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, साबिरा तळवी, मुलांच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण तेली, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक परमान तळवी, मुख्याध्यापिका सौ मंगला सपकाळे, प्रभारी केंद्रप्रमुख किशोर चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी सदस्य व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे गावातून काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली होती, तर त्यांनी काढलेल्या मिरवणुकीचे तोंड भरून कौतुक एका कार्यक्रमात जिल्हा परिषदचे आरोग्य शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील यांनी केले व त्यांना रोख स्वरूपाची बक्षीस देखील देण्यात आले। यावेळी यावल बाजार समितीचे संचालक विलास पाटील, विलास पवार सह
नितीन फन्नाटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तालुक्यातील किनगाव येथे बुधवार पासून सुरू झालेल्या श्रीमद महाशिवपुराण संकीर्तन सप्ताह व पारायण सोहळ्याल कथेची सांगता 29 होणार आहे. तर दैनंदिनी कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सजीव देखावे नागरिकांचे लक्ष वेधणारे ठरत आहे. यामध्ये दररोज काकळ आरती 5:30 ते 6:30 कथेची वेळ दररोज 8:30 ते 11:30 आणि दुपारी 3 ते 6 हरिपाठ 6 ते 7 यावेळेत होत आहे. रात्री कीर्तन रंगत आहे. कीर्तनामध्ये सजीव देखावे लक्षवेधी ठरत असून वक्ताश्री म्हणून शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज हे आहेत. तर सूत्रसंचालन शास्त्री मुक्त प्रकाशदासजी हे सूत्रसंचालन करीत आहे. हा सोहळा गावातील चौधरी वाडा येथील सुरेश देवराम चौधरी यांच्या वाड्यात आयोजित केला गेला असून कार्यक्रमामध्ये सद्गुरू शास्त्री कोठारी प्रभूस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सजीव देखावे भाविकांचे लक्ष वेधी ठरत आहे. भाविकांनी या संकीर्तन सप्ताहाच्या समारोपाचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी आमदार रमेशदादा चौधरी सूर्यदादा चौधरी यांनी केले आहे. सगळ्यांनी गरबा या ठिकाणी खेळून महादेवजीला प्रसन्न करायचं आहे. जो उठून जाईल त्याच्यावर महादेवाची कृपा होणार नाही. Thank you.
होणार नाही महिला विभागामध्ये, नाही तर महादेवजी बघा गावातील 15 आदर्श शिक्षकांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यात किशोर सोनोने, योगेश इंगळे, गणेश जावळे, हरीश कोल्हे, जीवन महाजन, रोहिदास सोनोने, विनोद सोनोने, उमेश दांडगे, धीरज तायडे, प्रफुल्ल सरोदे, कमलेश नेहते, ज्योत्स्ना केदारे, सागर झांबरे, उमाकांत नाथ, रूपाली कोल्हे आदींचा समावेश. तर त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षक एच के जावळे, पी एस एम एस हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र ससाने, रवींद्र आडोकमोल, पी एस ताय नेमाळे, निर्मल चतुर, मोहम्मद इसा, गायत्री सोनवणे यांचा देखील सरपंच पल्लवीताई केदार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पी एस एम एस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड संगोपन संदर्भात केलेली जनजागृती ही लक्षवेधी ठरली. या प्रसंगी उपसरपंच दिलीप भालेराव, दिनपर भंगाळे, सुवर्णलता कोल्हे, रमेश सोनवणे, प्रल्हाद केदारे, इंदुबाई जावळे, कल्पना झांबरे सह ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते. लिंग आधारित गर्भ निवड करण्यास आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करीन. मी मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय समानतेसाठी सदैव कटिबद्ध राहील आणि मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील राहील. जय हिंद. तालुक्यातील विरावली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी ध्वजारोहणापूर्वी संविधान उपदेशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकले. स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती, तर आधी शौचालय मंगच लग्न या नाटिकेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांनी जनजागृतीपर संदेश दिले. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत बाजीराव पाटील यांनी शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा स्पर्धा व रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. गावातील मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण केल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून आला. या कार्यक्रमात ॲडव्होकेट देवकांत पाटील सह कपिल पाटील, अंगणवाडीचे कर्मचारी, का आशा सेविका यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमामध्ये जयदीप गुलाब पाटील, नामदेव पाटील, तलाटी बाबर मॅडम, त्याचप्रमाणे सैनिक, जवान, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, मुख्याध्यापिका योगेश्वरी धनगर यांनी या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे आभार मानले व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. Thank you.
येत्या बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला असून जिल्हा संयोजन समितीच्या वतीने यावल बंदची हाक देण्यात आली आहे. बुधवार अर्थात 29 जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंद करून भाजपा सरकारचा निषेध आणि देशात नागरिकता संशोधन कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी तथा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्याच्या विरोधात बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये यावल शहरातील नागरिकांनी देखील सहभागी व्हावे व या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. तेव्हा बुधवारी होणाऱ्या या बंदमध्ये सर्व धर्मीय बांधव नागरिकांनी व्यावसायिकांनी सहभागी व्हावे व हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी पाठिंबा द्यावा असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.